काय आता नवीन? नवीन काय नाही, मी माझ्या आणि आदित्यच्या राहण्याची सोय केली. मी आणि आदित्य शिफ्ट होतो. मी माझ्या मुलाची जबाबदारी घ्यायला समर्थ. मला कोणाच्याही मदतीची काही गरज नाही. सागर्या, रोज नवीन नाटक काढायची. एक मिनिट, कुठे घेऊन चालले आदित्यला? इथे जवळच एक एलबी नावाची चाळ. सो त्या चाळीत मला एक खोली मिळाली आहे रेंटवर. माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं ना, सो तिने सजेस्ट केलं. मुर्खासारखं वागू नकोस. एरिया माहिती आहे ना तो कसा आहे? माहिती आहे ना, आदित्यसाठी अजिबात चांगला एरिया नाहीये तो. आणि मुळात आदित्य या घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीये. तुला निघायचं तर निघ. आऊट आऊट. तू बघतोच आहेस मला जाण्यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण काय ना, मी गेले तर आदित्य माझ्याशिवाय राहू शकणार नाही. मी गेले तर तोही येईल माझ्या मागे मागे. साळी, ठीक आहे, थांब इथेच. हा काय, इथेच थांब. सागर, काही प्रॉब्लेम नाही. अरे तू वेळ घेऊ शकतोस. एकदा सांगितलं ना, इथे थांबू शकतेस तू. थांब. ओके फाईन, तू आता एवढं इन्सिस्ट करतोस तर थांबते मी. पण माझी पण एक अट आहे. मुक्ताने माझ्याशी नीट वागायचं. माझ्या कुठल्याच गोष्टीत इंटरफिअर करायचं नाही. डन. जोपर्यंत स्वतःच्या मर्यादांमध्ये राहशील आमच्या या घरात, तोपर्यंत मी काहीच नाही करणार. ज्या दिवशी या घरासाठी प्रॉब्लेम क्रिएट करशील ना, त्या दिवशी मी माझ्या कुठल्याच मर्यादा सांभाळणार नाही. मुक्ता सागर कोळी आहे, लक्षात ठेवशील. शाबासून बाई.